दिंडोरीमध्ये जाऊया. दिंडोरीमध्ये कांदा कुणाचा वांदा करणार हा प्रश्न होता, मात्र भास्कर भगरे यांना विजयाचा विश्वास आहे. भास्कर भगरेंच्या भावना काय आहेत आता आपण बघूया. मी एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला महाविकास आघाडी एनडे आघाडीचा उमेदवार म्हणून काम करण्याची एका शिक्षकाला मिळाली, त्याच्यामुळे आणि निवडणूक आपण सगळ्यांनी बघितली की जनतेने हातात घेतलेली निवडणूक, या निमित्ताने अनेक वर्षानंतर अनेक जाणकार मंडळी सांगताय की अशी निवडणूक आम्हाला बघायला आजपर्यंत मिळाली नाही, आणि त्यामुळे जनतेने निवडणूक हाती घेतलेली, आणि त्यामुळे मला नक्कीच खात्री की माझा विजय होईल. भास्कर भगरेंनी विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे. गुरुजींचीच एक प्रकारे आज परीक्षा आहे, मुलांचे निकाल तर लागलेत, आणि संजोग वाघेरे यांनी सुद्धा आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे. मावळचे उमेदवार आहेत महाविकास आघाडीकडनं. काय प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे विजयाचा विश्वास व्यक्त करताना ती सुद्धा पाहूया. तुषार साहेब, काय भावना आहेत, त्याचा दिवस कसा असणार आहे तुमचा? नाही, याच्यात हे इलेक्शन मतदार राजांनी हातात घेतली होती, आणि आम्हाला असं खात्री आहे की मतदार राजांनी हे इलेक्शन महाविकास आघाडीच्या बाजूने कौल मिळेल. आणि ज्या पद्धतीनं इलेक्शन पिरियडमध्ये आम्ही प्रचार करत होतो, तर त्या पद्धतीनं स्वागत आणि ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या बाजूने लोक प्रचाराला उतरत होते, तर त्याच्यावरून असं. आणि आता आपण जालन्यामध्ये जाऊया. त्यानंतर निकाल आधी रावसाहेब दानवेंचं कुटुंबियांकडून औक्षण होतंय, कारण जालन्यामध्ये देखील नेमकं काय होणार कुतूहल उत्कंठा सगळ्यांनाच आहे, आणि रावसाहेब दानवेंचं कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आलं. हा असा पट्टा आहे की जिथे मराठा आंदोलन खूप तीव्र स्वरूपात झालं, आणि त्यामुळे अर्थातच जालन्याची जागा भाजपच्या हक्काची असून सुद्धा ती खूप क्रुशियल जागा मानली जाते. रावसाहेब दानवेंचं कुटुंबियांकडनं औक्षण करण्यात आलं. एक छोटीशी प्रतिक्रिया आपण रावसाहेब दानवेंच्या मतदारसंघाबद्दलची जाणून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. तुमच्याकडनं आधी प्रतिक्रिया घेईन जालन्याच्या रिझल्ट बद्दल, कारण बऱ्याच चर्चा एक्झिट पोलमधून काही गोष्टी समोर आलेल्या होत्या. एक्झिट पोलमधून काही इथं जरी चर्चा जरी येत असली, तर गेल्या वेळेला जवळपास 3.5 लाखाच्यापेक्षा अधिक मताधिक्यानं रावसाहेब दानवे निवडून आलेत. मी तिथं गेल्या वेळेला तिथं लोकसभा प्रभारी होतो, याही वेळेला मी 3 दिवस स्वतः जालन्यामध्ये फिरलो आहे, रावसाहेबांच्या बरोबर मी गेलो आहे, आणि तिथल्या लोकांचा जो काही कल आहे तो अत्यंत भारतीय जनता पार्टीच्या बाजून आहे. मराठा आंदोलनाचा सर्वात मोठा परिणाम ज्या पट्ट्यात दिसला तो जालन्याचा मतदारसंघ आणि मराठवाड्याचा भाग, तर काही परिणाम जाणवेल रावसाहेब दानवेंच्या मतदारसंघात असं वाटतं? नाही, मराठवाड्यामध्ये निश्चितपणे यावेळेस सगळ्याच मतदारसंघामध्ये खूप चुरशीच्या लढती आहेत, म्हणजे ज्याला आपण फोटो फिनिश म्हणतो अशा पद्धतीच्या लढती आहेत. आणि मराठवाडा हे थोडंसं यासाठी थांबवते, कारण रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया आली आहे, पुण्याचे उमेदवार महाविकास आघाडीचे. मतमोजणी एका बाजूला सुरू झालेली आहे.